फलटण येथे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचा आज फलटण येथे नागरिक सत्कार सोहळा पार पडला. यावेळेस मुस्लिम समाजाच्या वतीने माजी नगरसेवक झाकीरभाई मनेर तसेच ॲडव्होकेट शेख मंजूर बागवान व मुस्लिम समाजातील नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. फलटण तालुक्यातून जाणारा आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग लोकार्पण सोहळा तसेच इतर विकासांच्या लोकार्पण सोहळा माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर, विधानसभा माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटीलजी, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, कोरेगाव विधानसभा आमदार महेश शिंदे, फलटण विधानसभा आमदार दीपकराव चव्हाण, फलटण नगर परिषद विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर, भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर, सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तसेच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच प्रास्ताविक महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे अधिकारी आणि फलटणची जनता मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होती. फलटण शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर व त्यांनी नेहमीच समाजावर प्रेम करत आलेले आहेत आणि समाजाला त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे. परत कब्रस्तानच्या दफनभूमीचं त्यांनी कंपाऊंड केलं आणि समाजातले प्रत्येक ईद म्हणा, दिवाळीला म्हणा, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या आज 40 वर्षाची परंपरा राबवत आहेत. तसेच आता जे विद्यमान मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या स्वागतासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने सर्व मुस्लिम समाज हे गडकरी साहेबांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित आहे. She said.